नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाथर्डी शहरातील व्यापाऱ्यांवर वेळोवेळी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शहरातील सर्व व्यापारी एकत्र आले असून गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांचा बिमोड करण्यासाठी सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवून पाथर्डी शहर व्यापार संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी या बंदला 100% प्रतिसाद मिळाला। अनेक वर्षात प्रथमच पाथर्डी बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद होती। पाथर्डी शहरातील व्यापाऱ्यांवर वेळोवेळी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शहरातील सर्व व्यापारी एकत्र झाले असून गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांचा बिमोड करण्यासाठी सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवून पाथर्डी शहर व्यापार बचाव संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। शहरातील सर्व व्यापारी संघटनेने पुकारलेल्या बंदला 100% प्रतिसाद मिळाला। गेल्या अनेक वर्षात प्रथमच पाथर्डी बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद होती। शहरातील किराणा दुकान, कापड बाजार, स्टेशनरी, मेडिकल स्टोर्स, सराफ, नाभिक, खते बी बियाणे, बिल्डिंग मटेरियल, भुसार व्यापारी, चर्मकार संघटना, छोटे व्यापारी संघटना, टपरीधारक, हॉटेल व्यावसायिक यांसह विविध संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या। सर्वच व्यापारी संघटना एकत्रित येत मोर्चात उतरल्याने कोणत्याही राजकीय नेत्याला भाषणास परवानगी नव्हती। व्यापारी मंडळींपैकी प्रतिनिधी म्हणून 5 व्यापाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी काही व्यापाऱ्यांनी आमदार मोनिका राजळे यांचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली, तर काहींनी पालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल नगराध्यक्ष डॉक्टर गर्जे यांच्या समोर तोंडसुख घेतले। या व्यापाऱ्यांवर जे संकट आलेले आहे, एका पुनावर आलेले नाहीये। सर्व व्यापारी आज जो जात्यात आहे तो सुपात आहे, ते उद्या जात्यात येणार आहे याची त्यांनी काळजी ठेवावी। पुन्हा एकावर संकट आलं म्हणून व्यापारी या ठिकाणी एकत्रित आलेला नाही। आपण पाहतोय आज व्यापार संकटात आहे, व्यापारी संकटात आहेत। आज जीएसटी सारखं असेल किंवा इतर अनेक कर व्यापारी देत असताना त्याची इच्छा असती की मी देशासाठी काय करतोय या भावनेने तो काम करतो, आणि मग त्याच व्यापाऱ्यांवर अशा जर अन्याय होत असेल तर प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी कर्तव्य आहे की व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सुरक्षा दिली पाहिजे। आपण सगळ्यांना माहितीये पाथर्डीमध्ये पाथर्डी नंतर एक महत्वाची बाजारपेठ खरवंडीची होती, परंतु त्या ठिकाणच्या मारवाडी समाजाला मी खास करून सांगतो, तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी संरक्षण दिलं नाही, समाज बाहेर पडला। आज त्या बाजारपेठेची अवस्था पहा, अवकाळ आलेली आहे। आपण दुसरी अवस्था, दुसरी बाजारपेठ पाहू, तिसगाव सारखी बाजारपेठ आहे। त्या ठिकाणचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते व्यापाऱ्यांना संरक्षण देतात, व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी त्या ठिकाणी सोडवतात। म्हणून आज पाथर्डीपेक्षा जास्त समृद्ध बाजारपेठ कोणती झाली असेल तर ती तिसगाव सारखी झालेली आहे। आज पाथर्डीची अवस्था काय, कुठलाही लोक ना स्थानिक लोकप्रतिनिधी ना तालुक्याचे लोकप्रतिनिधी। हा या ठिकाणी मी क्लिअर करू इच्छितो की मी कुणावरही वैयक्तिक बोलत नाहीये। जो त्या खुर्चीवर बसलेला आहे त्या खुर्चीचं आमचं भांडण आहे। मी कुठल्याही एका पदाधिकाऱ्याच्या विरुद्ध बोलत नाही, म्हणजे गैरसमज करून घेऊ नका। नेमस्तपणाच्या वागणुकीमुळे सर्वांचं असं गैरसमज झालं की हे काहीच करू शकत नाही। मित्रांनो, आपली ताकद खूप मोठी आहे, आपण ती दाखवून देत नाही आणि आपले या चांगल्या वागणुकीचा गैरअर्थ केला गेलाय, आणि त्यामुळं आपणास वारंवार धमकवण्याचे, आपणास विटीस धरण्याचे, खंडणी मागण्याचे प्रकार वारंवार या शहरात घडत आहेत। मित्रांनो, आपण सर्वजण व्यापार व्यवसाय करत असताना आपला सर्वांचा खूप लोकांशी संपर्क येतो, आणि जिथे जिथे संपर्क जास्त असतो तिथं तिथं वाद होण्याची शक्यता जास्त असते। आपण कधीही हे वाद विकोपास जाऊ देत नाही, त्यावर काही ना काहीतरी पर्याय काढून तो वाद तिथल्या तिथे मिटवण्याचा आपला सर्वांचा प्रयत्न असतो। पण कधी कधी अशी वेळ येते का आपल्याला पुढचं पाऊल उचलण्याशिवाय पर्याय राहत नाही। कालची घटना ही अशीच आहे, इथे जर थांबलो तर आपण संपुष्टात येऊ, आपण मानहानी सहन करण्याची एक मर्यादा आहे ती संपलेली आहे। इथून पुढे जर अशा प्रकारचं आव्हान अपमान आपण सहन करून गेलो तर या पाथर्डी शहरात आपल्याला जगता येणं अशक्य आहे। अशा प्रकारच्या काही गोष्टी मागील काही दिवसापासून घडत आहेत, आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या मागण्या अतिशय माफक आहेत, अतिशय योग्य आहेत, आणि ह्या मागण्या जर प्रशासनाकडून पूर्ण झाल्या नाही तर आपण इथे उद्योग व्यवसाय व्यापार नोकरी धंदा काही करू शकणार नाही। आपण या सर्व गोष्टींसाठी, या सत्याचा आग्रह धरण्यासाठी एकत्र आलो आहोत। काल ही चर्चा होत असताना एक गोष्ट परत प्रशासनाला आपण निर्देशित करू इच्छितोय, जर आमचा बांधव जर काही चुकीचा वागत असेल तर त्याच्याही पाठीशी आमची संघटना उभी राहणार नाही।
जो व्यापारी खऱ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने व्यापार करू इच्छितोय आणि त्याला जर त्रास होताना असेल तरच ही संघटना त्या मागे उभी राहील. मित्रांनो, आपण जे काही करतोय ते खूप सुंदररित्या अतिशय उत्कृष्टरित्या करतोय आणि या हे बाब करत असताना आपल्याला जो वारंवार मानहानीला, अन्यायाला, अत्याचाराला सामोरं जावं लागतंय त्याची ही जिंगी काल पडलेली. पोलीस प्रशासनाने याची, तहसीलदार साहेबांनी याची गंभीर नोंद घ्यावी. जर यापुढे व्यापाऱ्यावर अशाच प्रकारचा त्रास सहन झाला तर यापेक्षाही मोठं आंदोलन हे व्यापारी महासंघ हाती घेईल. याबाबत मी त्यांना गंभीरतेने सूचना देऊ इच्छितो. आमच्या मागण्या अतिशय रास्त आहेत. आम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने, महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह सुरू केला, भारतातून तो जगभरात पोहोचला, आज जग ज्याला मानतंय ते कदाचित इथं गुंडगिरी करणाऱ्या लोकांना असं वाटत असेल की याची ताकद संपलेली आहे. पण मी परत एकदा सांगू इच्छितो की या सत्याग्रहाच्या मार्गानेच व्यापारी आपला लढा देऊन आपलं उद्दिष्ट ते साध्य करतील. आम्ही सत्याचा आग्रह धरणारी माणसं आहोत, आपण साधन सूचिता पाळणारी माणसं आहोत. आपण लोकांनी तुम्हाला दाखवून दिलेले की आम्ही काही करू शकतो, तुम्ही काही करू शकत नाही, ते तुम्हाला आव्हान आहे, आम्हाला नाही. तर ते आव्हान तुम्ही पेलं, याच्यातून आम्हाला काहीतरी न्याय द्यावा ही मी प्रशासनाला विनंती करतो. आणि जोपर्यंत आम्हाला न्यायाचा शब्द मिळत नाही तोपर्यंत एकही व्यापारी इथून हलणार नाही, मी अशी विनंती करतो. सांगितलं आम्ही एमएससीबीला पैसे भरलेत, आम्ही बीएसएनएलला पैसे भरलेत, ते खांब काढतच नाही म्हणे. आमची विनंती आहे पानसाहेब, तहसीलदार साहेब, तुम्ही एमएससीबीची मीटिंग बोला, ठेकेदाराला तिथं बोला, बीएसएनएलवाल्याला तिथं बोला, त्यांचे टोल काढायला लावा. सगळ्यात अगोदर पेठेतून जाणारी जी गटारण रोड आहे तो पहिले पूर्ण करा, मग तुम्ही गावा बाहेरचं 5 वर्ष का चालून देणार. आमची मागणी ती आणि आम्ही व्यापारी आता एकजूट झालेलो आहोत. आम्ही इथून पुढे अशी एकजूट ठेवणार आहोत. आम्हाला आमच्यावर कुणी अन्याय करू नका आणि आम्ही इथून पुढे तो अन्याय सहन करणार पण नाही, असे आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आता ठरवलेलं आहे. आता व्यापारी असोसिएशनची कालच आमच्या ठरल्याप्रमाणे हे बॉडी तयार होणार आहे. त्याच्यात टपरी धारकापासून गाड्यावर बसणाऱ्यापासून ते सोनारपर्यंत जसं सांगितलं तशी सर्व समावेश अशी बॉडी तयार होईल आणि कोणावर अन्याय झाला तर आखी पेट त्याच्या मागे उभी राहील एवढा शब्द मी तुम्हाला देतो आणि माझं जाऊन सगळं सांगतो. राहिली वेळोवेळी त्याबद्दल सर्व व्यापारी छोटे मोठे सर्व यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मला मुळात पोलीस प्रशासन व तहसील साहेब यांना हे विचारायचंय, वेळोवेळी जे काही पण घडतंय त्या वेळेस आपण कुठं असता? ज्यावेळेस व्यापाऱ्यावर अन्याय होतो त्यावेळेस आपण तत्काळ येत नाही, पण कुणी जर व्यापाऱ्याविरुद्ध काही आंदोलन केलं, काही केस वगैरे केली तर तुम्ही तत्काळ येऊन तिथं लगेच त्या माणसाला चौकशीला बोलवता. इथून पुढे असं झालं नाही पाहिजे. कोणावरही वेळ आली, कुठल्याही व्यापाऱ्यावर आली, आधी तुम्ही असोसिएशनच्या लोकांशी बोला. जर त्याच्यात काही खरं खोटं असेल तर सगळे ठरवतील. यापुढे कुणालाही गाव बंद करायचं असेल तर जे माणसं नेमून दिलेत त्या लोकांशी चर्चा झाल्यानंतरच गाव बंद झालं पाहिजे. कुणी येतंय उठसूट गाव बंद करतंय हे इथून पुढच्या काळात झालं नाही पाहिजे. आज जसे सर्वजण एकत्र आले, इथून पुढे कोणावरही प्रसंग आला तर सर्वांनी असंच एक येत चला व सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत माझी त्यांना पण विनंती आहे, इथून पुढच्या काळात तुम्ही सर्वांनी मिळून परत एकदा सगळे लोक बोलवा व जे पूर्ण गावाचे मुद्दे आहेत त्या गावाच्या मुद्द्यांवर तुम्ही त्यावेळेस आंदोलन करा. त्याच्यात आम्ही पूर्ण जेवढे पण व्यापारी असोसिएशन आहेत सगळे सहभागी होऊ व त्यावेळेस तुम्हाला जो भी निर्णय घ्यायचा गावाच्या भल्यासाठी घ्या व आपलं गाव कसं टिकल ह्याचा तुम्ही विचार करा. नुसतं मताच्या वेळेस व्यापारी किंवा काय असं डोक्यात येऊन देऊ नका, नाही तर इथून पुढे आम्ही पण आमचा विचार करू का कोणाला सहकार्य करायचं कोणाला नाही करायचं. व सगळेजण इथं आले त्याबद्दल मी आभार मानतो. या आंदोलनामध्ये केदारेश्वरचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, नगर अध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, सुभाषराव घोडके, गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक बंडू बोरडे, किराणा व्यापार संघटनेचे अध्यक्ष सुभाष चौडिया आदींसह विविध व्यापारी संघटनांचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ATV News, पाथर्डी.